मित्रांनो, आज आपण बहुपदींचा भागाकार शिकणार आहे. याला इंग्रजीत डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स असं म्हणतात. तर बहुपदीचे भागाकार समजण्यासाठी आधी आपण पूर्ण संख्येचे भागाकार बघूया. पहिलं उदाहरण आहे 35/5. याचं उत्तर होईल 7, कारण 35 = 5×7. आणि दुसरं उदाहरण आहे 48/12. याचं उत्तर होईल 4, कारण की 48 = 12×4. आता या भागाकारात एक संबंध असतो, तो असतो भाज्य बरोबर भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी. यात बाकी शून्यापेक्षा मोठा असतो आणि भाजक पेक्षा लहान असतो किंवा भाजक एवढाच असतो. आता भाज्याला इंग्रजीत आपण डिव्हिडंड म्हणतात, भाजकला डिवायझर म्हणतात, आणि भागाकारला आपण क्वेश्चन म्हणतो, आणि बाकीला आपण रिमाइंडर म्हणतो. आता एक उदाहरण बघूया. 43/5 असता भागाकार 8 येतो व बाकी 3 उरते. म्हणजेच 43 = 5×8/3. यात 43 हा आपला भाज्य झाला आणि 5 हा भाजक आहे, 8 भागाकार आहे आणि 3 बाकी आहे. आता आपण एक बहुपदीचे भागाकार बघूया. तर उदाहरण आहे 10y² / 2y. आता आपण याला दोन भागाकार बघू शकतो, एक आहे संख्येचे भागाकार आणि दुसरे आहे चलाचे भागाकार. म्हणजेच एक होईल 10/2 म्हणजे संख्येचे भागाकार, आणि दुसरं होईल y² / y, हे होईल चलाचे भागाकार. आता 10/2 होईल 5, आणि y² / y आपण लिहू शकतो y²(2 - 1). हे लक्षात घ्या बरं का. तर हे होईल आपलं y²(1) म्हणजेच y. तर आपलं उत्तर होईल 5×y. तर आपलं उत्तर आहे 10y² / 2y = 5y. अजून काय उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आहे 8y³/6y. यात आपण आधी चलाचे भागाकार बघूया. ते होईल y³/y^2, म्हणजेच y²(3 - 1), ते होईल y², आणि 8/6 होईल 4/3. आता आपलं उत्तर होईल 8y³/6y = 4/3y². हे आपले उत्तर झाले. दुसरं उदाहरण बघूया. 18m^5/3m²². आता यात आपण परत आधी संख्येचे भागाकार बघूया. तर ते होईल 18 होईल 3×6, म्हणजेच 18/3 = 6. आणि चलाचे भागाकार बघूया. 5/m², ते होईल 5^5-2, म्हणजेच m³. तर आपलं उत्तर झालं 18m^5/3m²= 6m³. हे आपले उत्तर झाले. अजून एक उदाहरण बघूया. 16x^4x². यात आपण आधी संख्येचे भागाकार बघूया. ते होईल 16/4. तर याचं उत्तर होईल 4. आणि चलाचे भागाकार होईल 4x² / x², म्हणजेच
x चा घातांक 4 वजा 2 ते होईल x वर्ग. तर आपले उत्तर झाले -16 x चा चौथा घात भागिले 4x वर्ग बरोबर -4x वर्ग. हे आपले उत्तर झाले. आता आपण बहुपदीचे भागाकार बघूया. तर बहुपदीच्या भागाकारात ही हा एक संबंध असतो की भाज्य बरोबर भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी. यात फरक फक्त एवढाच आहे की येथे बाकीची कोटी भाजकाच्या कोटीपेक्षा लहान असते आणि भाज्याची कोटी भाजकाची कोटीपेक्षा मोठी असते किंवा तेवढीच असते. आता आपण काही उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आहे 15m धन वजा 9m वर्गाला 3m वर्गाने भागा, भागाकार व बाकी लिहा. त्याचं उत्तर बघूया. सगळ्यात पहिले 3m वर्ग हा 15m धन वजा 9m वर्ग याचा भाजक आहे. तर प्रथम आपण 15m धनला बघूया. तर 15m धनला आपण 3m वर्गाने भागले तर आपल्याला 5m भेटेल, म्हणजेच भागाकार 5m आलं. आता 3m वर्ग आणि 5m यांचा 15m धन हा गुणाकार भाज्यातून वजा केले तर आपल्याला 0 वजा 9m वर्ग भेटेल. ही आपली पहिली बाकी झाली. आता आपण पहिली बाकीला 3m वर्गाने भागिले, म्हणजेच -9m वर्ग भागिले 3m वर्ग हे होईल संख्या 3, म्हणजेच भागाकार -3 आला. तर आता 3m वर्ग आणि -3 यांचा -9m वर्ग हा गुणाकार पहिल्या बाकीतून वजा केले, म्हणजेच पहिल्या बाकीत 9m वर्ग आपण मिळवले तर आपला भेटेल 0, म्हणजेच बाकी झाली 0 आणि भागाकार आहे 5m वजा 3. आता यात आपण भाज्याची भाजकाची आणि बाकीची कोटी बघूया. तर आपल्या संबंधाने माहिती आहे की भाज्याची कोटी भाजकाच्या कोटीपेक्षा मोठी असते किंवा तेवढीच असते आणि भाजकाची कोटी बाकीच्या कोटीपेक्षा मोठी असते. तर भाज्याची कोटी आहे 3, कारण m चा सगळ्यात मोठा घातांक 3 आहे. भाजकाची कोटी आहे 2 आणि बाकीची कोटी आहे 0, कारण की बाकी एक पूर्ण संख्या आहे. तर यात आपण बघू शकतो की 3 2 पेक्षा मोठा आहे आणि 2 0 पेक्षा मोठा आहे, म्हणजेच हे संबंध बरोबर आहे. यात एक गोष्ट लक्षात घ्या, ऋण संख्या वजा करताना ती संख्या आपण मिळवली आहे, म्हणजेच कोणतीही संख्या 2 वजा केली तर ती आपण मिळवतो. दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण आहे 3x वर्ग अधिक 5 याला 3x ने भागा आणि भागाकार व बाकी लिहा. तर याचं उत्तर बघूया. तर पहिले 3x हा 3x वर्ग अधिक 5 चा भाजक आहे. तर प्रथम आपण 3x वर्ग बघूया. तर 3x वर्ग भागिले 3x होईल x, म्हणजेच भागाकार झालं x. तर 3x आणि x यांचा 3x वर्ग हा गुणाकार भाज्यातून वजा केले तर आपल्याला भेटेल 0 अधिक 5. आता यात उरलेला 5 या बाकीची कोटी 0 आहे, कारण की ती पूर्ण संख्या आहे आणि 3x या भाजकाची कोटी 1 आहे, म्हणजेच बाकीची कोटी भाजकाची कोटीपेक्षा लहान आहे आणि म्हणून भागाकाराची क्रिया येथेच संपली. तर इथे भागाकार होईल x आणि बाकी होईल 5. हे आपले उत्तर झाले. आता यात आपण परत भाज्याची भाजकाची आणि बाकीची कोटी बघूया.
भाज्याची कोटी आहे दोन, भाजकाची कोटी आहे एक आणि बाकीची कोटी आहे शून्य. तर दोन एक पेक्षा मोठा आहे आणि एक शून्य पेक्षा मोठा आहे, म्हणजेच हे संबंध बरोबर आहे. तर पुढील उदाहरण बघूया. 14 × (n)^4 + 7(n)^7n² भागा आणि भागाकार व बाकी लिहा. याचं उत्तर बघूया. सगळ्यात पहिले 7n² हा भाजक आहे आणि यात प्रथम आपण 14 × (n)^4 हा पद बघूया. तर 14 × (n)^7n² हे होईल 2n², म्हणजेच भागाकार झाले 2n². आता 7n² आणि 2n² यांचा 14 × (n)^4 हा गुणाकार भाज्यातून वजा केले तर आपल्याला भेटेल 0 − 7n. आता उरलेली बाकी आहे 7n, त्याची कोटी होईल 1 आणि 7n² या भाजकाची कोटी आहे 2, म्हणजेच बाकीची कोटी भाजकाची कोटीपेक्षा लहान आहे. तर भागाकाराची क्रिया इथे संपली. तर इथे भागाकार आहे 2n² आणि बाकी आहे -7n. आता आपण 14 × (n)^7 − 7n ला लिहू शकतो 7n² × (2n)^(-7n). तर यात 14 × (n)^7 − 7n हे आपले भाज्य झाले, 7n² हे भाजक झाले, 2n² भागाकार आहे आणि -7n हे बाकी आहे. आता आपण भाज्याची भाजकाची कोटी बघूया. तर भाज्याची कोटी आहे 4, भाजकाची कोटी आहे 2 आणि बाकीची कोटी आहे 1. तर 4 2 पेक्षा मोठा आहे आणि 2 1 पेक्षा मोठा आहे, म्हणजेच हे संबंध बरोबर आहे. शेवटचे उदाहरण बघूया. 12 × (a)^4 + 3a² + 4a² आणि भागाकार व बाकी लिहा. त्याचं उत्तर बघूया. सगळ्यात पहिले 4a² हे आपले भाजक आहे आणि प्रथम आपण 12 × (a)^4 हा पद बघूया. 12 × (a)^4 / 4a² हे होईल 3a², म्हणजेच भागाकार झाले 3a². 4a² आणि 3a² यांचा 12 × (a)^4 हा गुणाकार भाज्यातून वजा केले तर आपल्याला भेटेल 0 − 3a³, म्हणजेच पहिली बाकी झाली ऋण संख्या 3a³. याला आपण 4a² ने भागले तर आपल्याला भेटेल ऋण संख्या 3/4 × (a), हे झाले आपले भागाकार. 4a² आणि √3/4 × (a) यांचा √3a³ हा गुणाकार पहिल्या बाकीतून वजा केला तर आपल्याला भेटेल 0, म्हणजेच बाकी झाली 0 आणि भागाकार होईल 3a² + 3/4a. यात आपण भाज्याची भाजकाची आणि बाकीची कोटी बघूया. भाज्याची कोटी आहे 4, भाजकाची कोटी आहे 2 आणि बाकीची कोटी आहे 0, कारण की ती पूर्ण संख्या आहे. आता 4 2 पेक्षा मोठा आहे आणि 2 0 पेक्षा मोठा आहे, म्हणजेच हे संबंध बरोबर आहे. आज आपण काय काय शिकलो आहे हे एकदा बघून घेऊया. सगळ्यात आधी आपण एक पदिश भागाकार बघितले आणि त्यानंतर आपण बहुपदीचे भागाकारात संबंध बघितले आणि तो होता भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. आणि त्यानंतर आपण या संबंधावर काही
उदाहरण बघितले आणि बहुपदीची भागाकाराची क्रिया बघितली. तर आज आपण हा धडा इथे संपूया. तर मी आशा करतो की हा धडा सगळ्यांना समजला आहे आणि आपल्या पुस्तकातले उदाहरण नक्की सोडून पाल. धन्यवाद.